जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गोद्री येथील शिक्षक संदीप पाटील यांना नुकतेच महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले। संदीप पाटील यांनी आपल्या आईला आपला आदर्श मानून पुरस्कार घेतेवेळी आईसोबत मंचावर जाऊन हा आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारला असून त्यांच्या सन्मानार्थ जामनेर शहरातील श्री सद्गुरु कृपा फॅमिली रेस्टॉरंटचे ओनर माजी सैनिक किशोर पाटील व त्यांच्या सौभाग्यवती यांनी संदीप पाटील यांना सहपरिवार आपल्या श्री सद्गुरु कृपा फॅमिली रेस्टॉरंट येथे आमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार केला आहे। आपण ह्या हॉटेलच्या ठिकाणी एक आदर्श शिक्षकांचा सत्कार करत आहात, तर माझे वडील बी के पाटील सर इंग्लिश स्कूल होते, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त संदीप पाटील सर यांना व्हिडिओ येत पाहिला मी तिथे आपल्या आईसोबत आणि परिवारासोबत जाऊन त्यांनी पुरस्कार स्वीकार करतात, तो पुरस्कार बघून मला खूप आवडलं त्यांचं। कारण जो आईला वागवतो तोच आदर्श, माझं शिक्षण मुलांना शिकवणं वगैरे त्याच्या माझ्या दृष्टिकोनातून खूप आहे। सर्वजण चांगलेच आहेत, सर्वजण चांगलेच शिकवतात, ठीक आहे ना। पण मग आईला पण म्हणजे परिवार पण बघून हे करतात, असे सरांचा मला सत्कार करावा असं वाटला, जेणेकरून माझ्या वडिलांचं जे सर होते इंग्लिश स्कूलला 35 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मी हा कार्यक्रम आयोजित केला आणि माझ्या सद्गुरु हॉटेलला आणि नागोदा भोजनालयातर्फे यांना जेवणासाठी पण आमंत्रित केलेलं आहे। आणि याच्यामध्ये आपण त्यांचे विचार जाणून घ्यायचं, मावशीचे विचार जाणून घ्यायचे की त्यांनी मुलाला कसं घडवलं, त्यांचे काय त्यांचं ते आपल्याला त्यांच्याकडून जाणून सत्कार होतोय। एक आदर्श शिक्षक पुरस्कार जो मिळालेला आहे तर आपल्याला कसं वाटतं याबद्दल? एक आई म्हणून आपण काय म्हणणार? मुलाचं आपण त्या ठिकाणी परिवारासह आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की पुरस्कार घेताना परिवारासोबत जातात, बऱ्याचशा वयस वयस्कर वयोवृद्ध व्यक्तींना नेलं जात नाही, परंतु आपण प्रथम प्राधान्य हे आईला दिलं, तर त्याबद्दल आपण काय म्हणतो? शासनामार्फत 5 सप्टेंबर रोजी जो पुरस्कार या ठिकाणी जाहीर झाला, या ठिकाणी आमची 4 तारखेला एक रंगीत तालीम झाली, त्यामध्ये असं ठरवलं होतं की पुरस्कार घेताना फक्त दोघेजण सोबत यायचं, एक पती पत्नी एवढंच सोबत यायचं, इतर मुलांना वगैरे कुणाला सोबत आणायचं नाही, असा प्रोटोकॉल त्या ठिकाणी ठरला होता। परंतु ज्या आईनं आपल्या झाडाचं पाणी करून आपल्याला लहान बालपणापासून शिकवलं काळ्याची सेवा करत, कारण तो काळ असा होता त्या काळात की आपल्याला शिक्षण करण्या एवढं सुद्धा पैसे त्या ठिकाणी नव्हते, सायन्सला जाण्याएवढे जामलेलं येण्यासुद्धा फत्तेपूरला बोलतील शिकलो आणि फत्तेपूरला, तर इथं येऊन रूम करून सायन्सचे पैसे द्यायसुद्धा एवढे पैसे द्या कारण ती परिस्थिती नव्हती। परंतु त्या माऊलींनी त्या वडिलांनी या ठिकाणी जे आम्हाला शिकवलं ती पूर्ण आम्ही डीएड केलं आणि त्यांचं स्मरण म्हणून, कारण पुरस्कार ही कोणी मोठी गोष्ट नाही आहे, ज्यांच्यामुळे मिळाला ते आई वडिलांनाच हा पुरस्कार समर्पित केला पाहिजे म्हणून प्रोटोकॉलसुद्धा मी त्या ठिकाणी मोडला। आणि आता तो माझ्या आपला जे पुरस्कार घेतले गेले 10-11 सदर पुरस्कार त्यांनी पती पत्नींनी घेतले, परंतु मी आता मी महेश पालकर साहेबच्या उपसंचालक आहेत यांनी दिलेल्या सूचना ज्या होत्या आईला म्हटलं की आपल्याला काही असो आपल्याला पुरस्कार सोबतच घ्यायचा आहे, म्हणून मी आईला तिथं बोलावलं आणि आम्ही त्या ठिकाणी स्टेजवर या ठिकाणी गेलो आणि आम्ही आईसोबत हा पुरस्कार या ठिकाणी घेतला। आत्तानंतर त्या ठिकाणी विधानसभेचे जे माननीय अध्यक्ष आहेत रावजी नारोकर साहेब त्यांनी पण तीच प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली की पहिला माणूस त्या ठिकाणी स्टेजवर आला की तो आईसोबत पुरस्कार घेतो आहे, पण त्या मातेमुळे आपण या ठिकाणी घडलो, त्या मातेचा तुम्ही सन्मान केला, खरोखर तुम्हाला शुभेच्छा आदरणीय राहुल नारोकर साहेबांनीसुद्धा त्या ठिकाणी दिल्या। धन्यवाद सर, राज्य पुरस्कार जो मिळाला आपल्या पतीला तर त्याबद्दल आपलं काय खूप आनंद आहे, म्हणजे नेमकं असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा वाटा असतो, तर तसा आपला वाटा कसा आहे? या बातमीत तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।